नमस्कार, आपण पाहताय कोकणशाही चॅनल, कोकणच्या समृद्धीचं. मी चिन्मय गोगळे. कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये आपण सर्वांचं स्वागत. मडगाव एक्सप्रेसनं प्रवास करणाऱ्या महिलेची पर्स चोरट्यानं लांबवली आहे. या पर्समधून रोख रक्कम 20,000 इतर किमती वस्तू चोरीला गेल्यात. जलजीवन मिशनचं काम करत असताना शंकरेश्वर मंदिर पडेल येथे देवीची मूर्ती सापडली. ही मूर्ती सापडताच ग्रामस्थांनी त्या ठिकाणी मोठी गर्दी केली. ही मूर्ती मंदिरात ठेवण्यात येणार असल्याची माहिती या मंदिराचे मालक बोडस कुटुंबियांनी दिली. शिमग्यासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची गैरसोय होऊ नये यासाठी एसटी महामंडळानं 188 जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. 20 ते 25 मार्च दरम्यान या जादा गाड्या धावणार आहेत. राष्ट्रवादी नेते छगन भुजबळ आज सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. ग्राहक संरक्षण न्यायालयाच्या उद्घाटनानिमित्त ते उपस्थित राहणार आहेत. कुडाळ तालुक्यातील सुनावडेतर्फ हवेली येथील रागो काशीराम गवस यांचा कोकण कन्या एक्सप्रेसला धडक बसून मृत्यू झाला. ही धडक बुधवारी सकाळी 9:30 सुमारास बसली. या घटनेनंतर त्यांना जिल्हा रुग्णालय ओरोस येथे दाखल करण्यात आलं होतं. आणि याबरोबरच कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय. पण तुम्ही मात्र ताज्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल आता सबस्क्राईब करा, फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.